मनानं या, पण तुम्ही सावकाश या. कारण मुंबईपासून इकडपर्यंत आता मी आम्ही संगमेश्वरला पोचलेलो आहेत आणि आतापर्यंत आम्हाला खूप सारे ॲक्सिडेंट झालेले बघायला भेटत आहेत. आम्हाला कंटाळा आला आहे ट्रॅफिक. मोफत बस प्रवास वापरू शिंदे साहेब. आपल्याला पण घ्यायचं असं आहे कुत्रं, आम्हाला पण एक कुत्रं घ्यायचं असलं बाबू असतोय कुत्रं घ्यायचं. कुत्रं ते पण काळ्या रंगाचं. हा काळ्या रंगाचं. बघतय ते थांब काला करत थांब. काका कुठनं आणलात? मोरिया असं कर आणि तिथं फोड आता ना. हा गोल फिरून पुढं फोड. अरे राय. हा फोड मारा मार सावकाश. पण एक इकडे टाक, एक तिकडे टाक. हा टाक तिकडं, टाक तिकडं, एक टाक इकडं. बस गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, श्री जुगादेवी माते की जय. नमस्कार मित्रांनो, मी किरण गीते पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलला. तर आपण पूर्ण एक वर्ष वाट बघतो आपल्या बाप्पाची. ते आता आपल्या गावी येणार आहेत. आता फक्त उद्याचा दिवस बाकी आहे आणि आज आपण चाललोय मुंबईवरून डायरेक्ट कोकणात. ती पण आपल्या बंटीला घेऊन. आता सकाळचे वाजता आहेत बघा 5:15. कसं काय प्रवास होतो काय माहिती बघूया. आता रोडची कंडिशन खूप खराब आहे कारण आम्ही रात्रभर एक दोन व्हिडिओ बघितल्या. एक त्यातल्या निखिल निखिल याची बघितली व्हिडिओ आणि दुसरं एक दोन जणांची बघितली. पण माणगावपर्यंत रोड हा एकदम खराब झाले, जाम कंडिशन खराब झालेली आहे. त्यासाठी आपल्याला बघायचं आता कसं जायचं. एकदम नॉर्मली एकदम हळूहळू जायचं आहे. त्यासाठीच आपण घरातूनच लेट निघालो. तर का तर म्हटला पनवेलला जाईपर्यंत उजाडेल आणि पूर्ण दिसायला लागेल आणि आपल्याला त्या खड्ड्यातून आरामात द्यायला लागेल. आता बघा पेट्रोल पण नाही आहे कारण आता पेट्रोल कुठे पेट्रोल पंपावरती बघूया कुठे भरायचं आहे ते आणि मग तुमचा प्रवास सुरू करूया. चला खूप एक्साइटेड आहे खूप मित्रांनो, खूप एक्साइटेड आहे कारण खूप दिवसांनी पण गावाला चाललोय आणि खास करून गणपतीला. आता आता म्हणजे तर पहिल्यांदा आधी पेट्रोल टाकी फुल करूया, आपल्या बंटीला काहीतरी खायला घालूया, त्याच्यानंतरच पुढचा प्रवास सुरू करूया. आपल्याला इथं खूप रायडर भेटलेत, चांबडी चांबडी मोठी लख 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 टॉप तक मत भरो, टॉप तक मत भरो, चलो 200 कर दो ना, 50 कर दो, 405 1500 कर दो, हो जाएगा. बस हो गया प्रॉपर 1500 आलं. हा एवढं कसं बन काय कमी आलं की जास्त आलं? कमी आलं.
ओके हवा वाला नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो, पेट्रोल टाकी फुल केलेली आहे. आता डायरेक्ट आपण पनवेलला थांबणार आहेत चहासाठी. चहा पिऊन झाली का त्याच्यानंतर तिथून आपला कोकणचा प्रवास सुरू. तेव्हा सगळे ब्राईटर आहेत इकडं, सगळे कोकणकर. MH04 MH04. चलो चलो गाव, चलो मेरे साथ, चलो आप साथ चलो. बाहेरूनच आहे तर पेट्रोल बिट्रोल सगळं गाडीचा पण टाकी फुल केली आहे आपण. आणि आता आपण नॉनस्टॉप जायला रेडी झालेलो आहोत. नॉनस्टॉप नॉनस्टॉप गाव नॉनस्टॉप गाव. तर नमस्कार मित्रांनो, पण बेलापूरला पोहोचलेलो आहे आणि इथून आपण लेफ्ट घेतलेला आहे. आणि जेवढा आमचा आता आमचं जे प्लॅनिंग होतं ते चुकलेलं आहे थोडंफार, कारण इथपासूनच ट्रॅफिक लागलं आहे मजबूत. आता पुढचा प्रवास कसा होतो आहे काय माहिती. प्रवास कसा होतो आतापासून, ट्रॅफिक जर एवढं लागलं तर आपण पोहोचणार कधी. तर मित्रांनो, गोव्यासाठी आपल्याला राईट मारायचं आहे आणि आपण आता पोहोचणार आहे पपण्या. आपण आलो कोकणातल्या रस्त्यावरती आणि खड्ड्याने आपली स्वागत केलेली आहे. खड्ड्याने आपले स्वागत केलेलं आहे. हे देखा, हे बघा, हे बघा, खड्डे खड्डे खड्ड्याने आपलं स्वागत केलेलं आहे मस्तपैकी. आणि आपण ह्या कोकणाच्या वाटेला लागलेलो आहे. कोकणकर आणि खड्डे यांचं अटूट नातं आहे. एक तुम्ही बघू शकता, यांचं एक अतूट असं नातं झालेलं आहे. हे बघा रायडर बघा किती आहे. तर वेलकम आमच्या गावच्या रोडवरती. आपला गावचा रोड सुरू झालेला आहे मित्रांनो. तर इथून आता मजा येणार आहेत. आणि सकाळचे वाजले बरोबर 6 वाजलेत. 6 वाजता आपण गावच्या रोडला लागलेलो आहे आणि ट्रॅफिक तर मजबूत भेटणार आहे आपल्याला. आपण जे आपण प्लॅनिंग केलं होतं ते चुकीचं प्लॅनिंग झालेलं आहे आता असं मला वाटतं आहे, कारण खूप ट्रॅफिक वाटतं आहे. बेलापूरपासून आम्हाला खूप ट्रॅफिकच लागलेलं आहे आणि पुढे बघूया कुठं काय ट्रॅफिक होते का. मेन म्हणजे ते मानगावला होईल, कारण तो पॅच आहे ना तो थोडासा खराब आहे. त्या ठिकाणी गाड्या मागे पुढे होऊ शकतात आणि तिथं जरा तो ट्रॅफिक आपल्याला लागू शकतं. तो बघू आता कसं काय होतं आहे काय होतं आहे. हा लवकरच व्हिडिओ येणार नाही का, लवकर व्हिडिओ येतो आहे काय माहिती नाही, कारण आपल्या गावाला ना नेटवर्क नसतं. मेन इश्यू तो आहे की गावाला नेटवर्क गावाला नेटवर्क नसतं. गावाला नेटवर्क नसतं आणि अपलोडिंगचा प्रॉब्लेम खूप होतो. हे बघा, आय लव खड्डे. आता हे खड्डेने आपलं मस्त असं हे रिश्ता क्या कायला तर असं झालेलं आहे. हे बघा, दिवस थोडा थोडा उजाडायला लागलेला आहे. गाण्याचा बोल बघा ना, दुसरे बोल आहे दुसरे. म्हणजे तेव्हा गणपती येतो तेव्हा कोकणकरांना काय होतं काय माहिती नाही. हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. हा कोकणकर कमेंटमध्ये नक्की सांगा मला की जेव्हा आपला हे गणपती येतात तेव्हा सगळ्या चाकरमनीच्या मनात काय निर्माण होतं आणि ते जॉब सोडायच्या ह्याच्यावर येतात. जर सुट्टी नसेल तर जॉब सोडण्याची त्यांची तयारी असते. एक का
युटी मग आपल्याला पण घ्यायचं असं यात कुत्र आम्हाला पण एक कुत्र घ्यायचं असलं बाबू असतोय कुत्र घ्यायचं कुत्र ते पण काळ्या रंगाचं हा काळ्या रंगाचं बघतय ते थांब काला करतो थांब घालणारच नाही पुढे गाडी चाकरमनी बघा चाकरमनी सगळे फसलेले तिकीट केल्या होत्या नेले असतील फसून ना अरे त्यासाठी जायला पाहिजे होत्या परत एकदा ट्रॅफिक मधून बाहेर पडून आपल्याला चांगला रोड लागलेला आहे आणि इथून आपल्याला आता जेवढी गाडी पळवता येईल तेवढी पळवायची आहे. कुठं पळवणार? कुठं पळवणार? चलो मेरे घर. चलो उधर किधर? पुलिस 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 एकदम स्ट्रेट गए 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 गए. बनाओ बनाओ सांप बनाओ लहरा दो सांप बनाओ आज तहल का सांप बनाऊंगा तहल का. ये बघ आज सगळ्या गाड्या थांबवलं नाही त्यांनी लोकांनी. ट्रॅफिक 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 ये माझ्या बोकांडी बस चुनाभट्टी चुनाभट्टीला पोचलो आपण. काय कुठे गा तर नमस्कार माणगावच्या अलीकडे थोडासा मागे पोचलेलो आहेत आणि तिथूनच परत एकदा ट्रॅफिक सुरू झालेलं आहे. बघू शकता सगळ्या एसटी परिवर्तनच्या बसेस लागलेल्या आहेत इकडे या साईडला. बघू शकता इकडं तिथंच पुरा ट्रॅफिक झालं आहे. अरे काय जागा काढायला तर इथपर्यंत स्टॉप आपला बस पुढं नाही जाऊ शकत. ऐक पुरं ट्रॅफिक लागलं पाठपर्यंत. मोफत बस ट्रॅफिक आहे आणि आपण रॉंग साईडनी चाललो आहे. रॉंग साईडनी चाललो आहे बघा सगळ्या महाराष्ट्र मुंबई परिवर्तन महाराष्ट्र परिवर्तनच्या गाड्या आहेत त्या साईडला बघू शकता. तर हे बघा पुरी लाईनचे लाईन लाईनचे लाईन लाईनचे लाईन लागले लाईनचे लाईन. बघू शकता इकडं गणपती बाप्पा मोरया कसले मजबूत ट्रॅफिक लागलंय. बाप रे बाप काय या ट्रॅफिक मधून आता हे फसला आता डायरेक्ट उद्या गणपती चाकरमनी उद्या सकाळी डायरेक्ट गणपती आणायलाच पोहोचणार डायरेक्ट. डेकोरेशन करायला
डेकोरेशन डेकोरेशन आता जाऊन टेबल ठेवायचं आहे, वरती कापड टाकायचं आहे, त्याच्यानंतर वरती काय कराल ते दोन्ही इकडून टाकल सर लहान जा वाजा माय गॉड कसला अजून काढला मी लय भारी वाटलं मला खरं पण का नको पण पण नको ट्रॅफिक बघा ट्रॅफिक ट्रॅफिक मजबूत आहे नाही तर एवढ्यात आपण माणगाव क्रॉस केला असता आता वाजलेत बघा साडेसात झालेत तरी पण आपण माणगावला अजून पोहोचलो नाही 5 वाजता निघालेली माणसं आहेत आपण चोर लागलाय नाही दरवाजा नाही लावलाय काय या चिखल अरा रा रा ह्या काय रे पिठला बघा पिठला या साईडला केलेला आहे पिठला हा हाय पिठला हे बघ हे घुसले आतमध्ये घुसले घुसले साईडला थांबा हा गोड हा बघ बाई वसून गेला बाईपाल टायटाय टायटाय फेस आपण चाललो ब्रिजच्या खालून या साईडला जागा नाही काय रे हा बाहेर का मारतो इकडं सकाळी 5 वाजता निघालेलो 9 वाजता पोहोचलो म्हणजे बघा आणि ही आहे माणगाव सिटी खूप म्हणजे खूप मुंबईपासून हे माणगावपर्यंत पूर्ण ट्रॅफिकच ट्रॅफिक लागलं आहे आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागलं आहे माणगाव माणगावकर याच्या पुढं जर बघूया किती काय ट्रॅफिक लागतंय की नाही ते आमच्यापर्यंत तर पोहोचलो बाबा
नवीन अजून नवीन खेडला पोचलेलो आहे, बघू शकता इकडं खेड आहे, माझ्या बॅक साईडला आहे खाली रेल्वे स्टेशन आणि इथं आपण पहिला ब्रेक घेतलेला आहे खाण्यासाठी. तर आता पहिला पोटपूजा करूया आणि त्याच्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू करूया. तर आपण मागवलेला कटवडा बघू शकता इकडं. मुंबईपासून पाऊस नव्हता, फक्त मानगाव सोडलं, मानगावच्या पुढून पाऊस जसा सुरू झाला आहे पूर्ण पाऊसच आहे बघा. वाजलेत 11 आणि आम्ही चिपळूणच्या अलीकडे परशुराम घाटाजवळ थांबलेलो आहेत आणि बघू शकता इथून नजारा एक नंबर आहे. नजारा हे मी बघतोय ना, म्हटलं 5 मिनिटासाठी थांबूया इथं आणि मेन नजारा बघूया. तर तुम्हाला पण हा नजारा मी दाखवतो बघा. वर्ग बघू शकता इकडं आले वाटत पोलीस. मेन इम्पॉर्टंट काय माहिती आहे का तुम्हाला, ह्या घाटात ना कोणाला कोणाला शूट करायला देत नाही का सांगा. इथं ॲक्सिडेंट भरपूर होतात. पहिले आहेत ना इथं भरपूर प्रमाणात ना पर्यटक थांबायचे, भरपूर प्रमाणात पर्यटक थांबायचे. तर आता माझ्या मागून एक पोलीसवाले आले होते, बघत होते. मी कॅमेरा खाली केला, म्हटला जर जवळ आले तर बोलू शकतो, कोणतरी हागायला गेलं सॉरी वॉशरूम बिशरूमला फ्रेश होण्यासाठी गेलं आहे म्हणून. ऑसम ऑसम आहे. आणि ही आपली इथं बाईक आहे बघू शकता.
नुसता ट्रॅफिक सकाळी 5 वाजल्या सुटल्यापासून ट्रॅफिक भेटलं आहे, तर आतापर्यंत ट्रॅफिकच आहे आणि घरून नुसता फोन येत आहे. हो ऐका गाला फोन का नाही का काढली तू? हां काका कुठनं आणलात? मोर्या मुंबईवरून आणलात? धामणीमधून. ओके ओके आणि आता नेणार कुठे तिकडे रत्नागिरी? अच्छा ठीक आहे. तर आता आम्ही फायनली संगमेश्वरला पोहोचलो. इकडे तुम्ही डेपो आहे संगमेश्वरचा आणि इकडे मार्केट आहे. इकडे पण आता सर्व गावचे आले, सॉरी मुंबईचे आले, चाकरमनी नदी या नदीचं नाव तुम्ही कमेंटमध्ये करा. संगमेश्वरची नदी नाहीचं नाव काहीतरी भेटलं असं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. नदीचं नाव काय सांगा आम्हाला, आम्हाला माहिती नाही. मित्रांनो या पण तुम्ही सावकाश या, कारण मुंबईपासून इकडपर्यंत आता मी आम्ही संगमेश्वरला पोहोचलेलो आहे आणि आतापर्यंत आम्हाला खूप सारे ॲक्सिडेंट झालेले बघायला भेटत आहेत. कुठे गाडी खाली गेलेली आहे, कुठे गाडीला हिट केलेली आहे. तर तुम्ही येता येताना सावकाश निवांत या, झाला भले उशीर झाला तरी चालेल पण सावकाश या. आता ते तुम्ही बघितलं गाडी ऑफ अटॅक केलं होतं. बारा तासाने आपण लाजेमध्ये पोचलो. मागवतो तुम्हाला दाखवतो. 10 तास लागले. हा की 12 तासाचे लागले. 2 तासाने 12 तास होतील. हा 2 तासाने 12 तास होतील. हा 2 तासाने 12 तास होतील. आपण लाजेला आता पोचलो जातो तुम्हाला लांब जाम. तब्बल 10 तास आम्ही लांबवर घेतो. त्या अजून आम्हाला इथून पाऊन तासात घरी जायचं आहे. 1 तास पाऊन तास आता डेपोमध्ये चेंज झाला आहे आपला. डेपो नवीन बनवला आहे, काम चालू होतं डेपोचं. डेपो आपला नवीन बनवला आहे. त्याचं 10 तास पेट्रोल पंप काय बघा आपलं देतो. पहिलं चेंज होतं देतो, आता चेंज करणार आपलं पहिले केस केलं बघ ना. पहिले भेटलं होतं आता आणि मी ज्या शिकलो कॉलेजमध्ये आणि हा पण शिकला त्या कॉलेजमध्ये तो कॉलेज तुम्हाला दाखवत होता. अकरावी ते 12वी हे कॉलेजमध्ये केले. मी गुण काय कनिष्ठ महाविद्यालय तुकाराम मुंडे शेटे हे ते कॉलेज. तर कोण कोण या कॉलेजमध्ये शिकलं आहे तर कमेंट करा. अजून पण ओळखतो. चला तर आता मार्केट खाली भाजीचं मार्केट खाली इकडे वगैरे इकडे जुनं भेटते.
लाईन बघू शकता तुम्ही. बाजून बाजून लाईन आहे सेम सर. आमची नदी तर आता आमच्या पुढे आमच्या धावडेवाडीतले गणपती गेलेत. आम्ही थोडा वेळ थांबलो इथे कारण आम्हाला थोडी गाडी पण धुवायची होती. त्याच्यामुळे दाखवतो तुम्हाला आम्ही धावडेवाडीतले गणपती. गेलो होतो ना कुठला बॅग घेऊन चल तिथंच टाका झोपलेला. अय आई ऐ सारतू कुठं आहे काय आदू कुठं आहे कशा रे झाला काय झाला काय हॅलो